घसरणीला लागलेला शेअर बाजार आज सावरला आणि दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आज दिवसभरात सेन्सेक्स सहाशे तीन अंकांनी वाढून ऐंशी हजार पाचवर गेला तर निफ्टी एकशे अठ्ठावन्न अंकांनी वाढून चोवीस हजार तीनशे एकोणचाळीसवर बंद झाला त्यामुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत साडेचार लाख कोटी रुपयांनी वाढ झाली दिवाळीच्या तोंडावर आज मुंबई शेअर बाजारानं एक पाऊल पुढं टाकलंय गेल्या पंधरा दिवसापासून घसरण सुरू असलेल्या शेअर बाजाराचा निर्देशांक आज उंचावला त्यामुळे सेन्सेक्सनं पुन्हा एकदा ऐंशी हजाराचा टप्पा ओलांडला आज दिवसभरात सेन्सेक्स सहाशे तीन अंकांनी वधारून ऐंशी हजार पाच अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे निफ्टी एकशे अठ्ठावन्न अंकांनी वाढून चोवीस हजार तीनशे एकोणचाळीसवर बंद झाला बीएसईच्या चार हजार एकशे सत्तेचाळीस शेअर्सपैकी दोन हजार पाचशे पासष्ट शेअर्सची किंमत वाढली तर सेन्सेक्समधील मधील तीस पैकी पंचवीस शेअर्स वाढले आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये साडे लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार खुश झालेत